नमस्कार, महापालिका निवडणुकांचा प्रचार आता संपलेला आहे आणि मतदानाला काही तासच उरलेले आहेत. माझ्यासोबत आहेत शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे. उद्धवजी, माझा पहिला प्रश्न आहे, प्रचार संपलेला आहे, काय फील येतोय तुम्हाला प्रचाराचा? योग्य मुद्दे मांडले गेले, तुम्हाला जे अपेक्षित होतं ते झालं का? नक्कीच झालेलं आहे आणि माझा तर दावा आहे, उगाच आम्ही उखाड्या पाखड्या काढत बसलेलो नाही. कोणावरती वाटेल ते बिनबुडाचे आरोप आम्ही केलेले नाहीत. कदाचित आमचा पक्ष हा एकमेव पक्ष असेल की ज्यांनी केलेल्या कामावरती आम्ही मतं मागवत होतो. करून दाखवलं म्हणून बोलणारा आमचा एकमेव पक्ष आहे. बाकीचे त्यांच्याकडे काय कार्यक्रम असतील नसतील मला माहिती नाहीये, पण विशेषतः पाच वर्ष तुम्ही आम्हाला का मत द्यायचं? प्रत्येक चेहरा, एक एक पक्षाचा चेहरा मोर असतो, त्याची एक प्रतिमा असते. बोलताना खूप काही बोलता येतं ना, पण ते बोलत असताना जसं की निवडणूक आल्यानंतर वाटेल ती आश्वासनं देतात आणि हे मागे विलासराव बोलले होते की निवडणूक काळामध्ये बोलावंच लागतं, तशी आम्ही लोक नाही होत. गेल्या पाच वर्षात खूप कामं केलेली आहेत आणि ही पाच वर्षातली कामं करताना पुढच्या पाच वर्षाचा सुद्धा अभ्यास झालेला आहे. आणि हाही एक विषय आहे की काही पक्षांनी तर जाहीरनामा त्यांचा केलेलाच नाही, तो आज काहीतरी पोकळी दिलेला आहे त्यांनी. मला वाटतं दुसऱ्या पक्षांनी आम्ही केलेली कामं ते करणार म्हणून टाकलेली आहेत. तर ही सगळी झालेली कामं तुम्ही पहा, विश्वासार्हता म्हणून पाहाल, तर शिवसेनेशिवाय दुसरा पर्याय मला दिसत नाहीये. मला तुम्हाला इथे विचारायचं आहे, काल संध्याकाळी पाच वाजता प्रचार थांबला, त्यानंतर रात्रभरात अनेक ठिकाणी पैसे वाटल्याच्या तक्रारी येत आहेत. हो हो हो, अनेक ठिकाणी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. भयानक आहे, फार भयानक आहे. म्हणजे पैसे वाटण्याच्या तक्रारी एवढ्या मोठ्या प्रमाणावरती येत आहेत, त्याचबरोबरीने आणखीन एक मोठी तक्रार येते, हे पैसे वाटणाऱ्यांना किंवा कदाचित दुर्दैवाने पैसे घेणारे असतील त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे की मोठ्या प्रमाणावरती बनावट बोगस नोटा आणल्या गेलेल्या आहेत. हे संतापजनक, म्हणजे ह्या लोकांना भर चौकात फटके दिले पाहिजेत. एक तर पैसे वाटून तुम्ही मतं विकत घेतात आणि पैसे वाटताना बोगस नोटा, म्हणजे मला आता जो दर कळला तो भयानक आहे. म्हणजे 100 रुपयाची नोट कितीला म्हणते, 500ची नोट कितीला म्हणते, काय चाललंय, कुठली लोकशाही? आणि हे करताना निवडणूक ही यंत्रणा पारदर्शक असली पाहिजे. आम्ही निवडणूक आयोगाकडे आता तक्रार केलेली आहे की आमच्या इकडे वर्णीमध्ये आमच्या कार्यालयावरती कोम्बिंग ऑपरेशन करताय, त्या तिकडे अतिरेकी घुसलेत. आमच्या राहुल शेवाळेला रात्रभर तुम्ही कोंडून ठेवला होता पोलीस स्टेशनवर चेंबूरला. मग दुसऱ्या काँग्रेसवाल्यांना तुम्ही पकडू शकता? अमरावतीमध्ये 1 कोटीचं धबाड मिळालं, सगळ्यांची टरकले, टग्या पण त्याची पण हवा टाईट झालेली आहे. जो स्वतःला टग्या समजतो तो सांगतोय माणूस, अजित पवार म्हणतायत की पोलीस हे दबावाखाली काम करतायत. मग हे दबावाखाली कोणाच्या दबावाखाली काम करतायत? आणि अशी निवडणूक ही लोकशाही तुम्हाला मान्य आहे का? पण हे पैसे कोण वाटतंय? जे पकडले गेले ते बघा ना, कोण आहेत? कोण आहेत ज्याने आमच्या तक्रारी केली? हे काँग्रेस, आता ते अमरावतीमध्ये काँग्रेसवाले सापडलेत, मुंबईमध्ये सुद्धा तेच सापडतायत. आणि आम्ही तक्रार करायला गेलो किंवा पैसे वाटत असताना जर आम्ही त्यांना अडवायला गेलो तर उलट्या आमच्यावरती केसेस होत आहेत. तुम्ही काढा ना प्रत्येक ठिकाणी काय काय झालेलं आहे. राहुल शेवाळ्याला का आत टाकलं तुम्ही? आज सकाळी सोडला, उमेदवार आहे तो, उमेदवार आहे, त्याच्यावरती कुठल्या केसेस नाही आहेत. पण तुम्ही त्याला अडवून ठेवता, म्हणजे कोणाचा कोणावरती काय कंट्रोल आहे की नाही? अजित पवारांचा सुद्धा पोलीस खात्यावर कंट्रोल आहे की नाही? अमरावतीचे पोलीस कोणाच्या दबावाखाली काम करतायत, का करतायत, कोण याचं उत्तर देणार, कोण याचं उत्तर मागणार? तुम्ही गंभीर आरोप करतायत. तुम्हाला असं वाटतं की मतदानापूर्वी पोलिसांचा गैरवापर होतोय? होतोय, निश्चित होतो आहे. आमच्या शाखेवरती कोम्बिंग ऑपरेशन कशासाठी केलं? आमच्या राहुल शेवाळ्याला तुम्ही अडून का ठेवलात आणि असे किती इतर लोकांना तुम्ही अडून ठेवलेलात? आणि हे अजित पवार बोलत आहेत, ते सुद्धा गंभीर बोलत आहेत की पोलीस दबावाखाली काम करतायत. म्हणजे ज्यांच्याकडे जे उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्याकडेच गृहखातं, त्यांच्याकडे गृहखातं आहे आणि तो माणूस जर का बोलत असेल तर ही पकड ही पूर्णपणे ढिली झालेली आहे. आणि मग कसल्या निवडणुका तुम्ही? पण मग पोलीस कोणाच्या आदेशावरून काम करत हे शोधायला पाहिजे. काँग्रेसच्या आदेशाखाली असंच झालं ना, मग आमचे पोलीस ऐकू शकत नाही कारण आम्ही विरोधी पक्षात आहोत. ज्यांच्याकडे गृहखातं आहे त्यांचं पोलीस ऐकत नाहीत, मग कोणाचं? मुख्यमंत्र्यांचं ऐकतंय? योगायोग आहे का हा की आदल्या दिवशी मुख्यमंत्री अमरावतीत होते, त्याने असं सांगितलं होतं की राष्ट्रवादीला आर्थिक खात्यामध्येच किंवा अर्थ प्राथमिकमध्येच रस आहे, ही बातमी आलेली आहे. आणि दुसऱ्या दिवशी त्यांचंच धबाड उघडं पडलं. तुम्हाला असं वाटतं मुख्यमंत्रीच याला जबाबदार आहे? काँग्रेस पक्षाचे लोक पैसे वाटतायत असं तुम्ही म्हणतायत, पोलिसांचा गैरवापर होतोय असं तुम्ही म्हणतायत, तुम्हाला वाटतं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या जाणतेपणी हे सगळं घडतंय? मुख्यमंत्री ज्या वेळेला आजपर्यंत एवढ्या पातळीवरती खाली उतरून शिवसेनेचं अस्तित्व संपवण्याची भाषा करायला लागलेले आहेत, गल्लीबोळात फिरतायत. एक वर्षभर हे मुख्यमंत्री कधीही नुसते झोपा काढताना दिसत होते.
शेतकरी आत्महत्या करताना तुम्ही दाखवलेले आहेत चेहरे, त्यांची झोपा काढत होते मुख्यमंत्री, आता यांची झोप कशी काय उडाली? आणि प्रत्येक ठिकाणी गल्ली बोळात फिरणारा हा मुख्यमंत्री हा काँग्रेसचा मुख्यमंत्री आहे का महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे? काय तुमची जबाबदारी? सगळे जे काय मंत्री आता रस्त्यावरती उतरलेले आहेत, मंत्रालय ओस पडलेलं आहे, काय या काळामध्ये कुठल्या काही घटना किंबहुना महाराष्ट्राचं राज्य दुसरी काही कामच नाही आहेत? सगळे जर का निवडणूक प्रचाराला लागले, माझं म्हणणे हाच मोठा भ्रष्टाचार आहे की एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री मंत्री हे जेव्हा एका पक्षाच्या प्रचाराला उतरतात हाच सगळ्यात मोठा भ्रष्टाचार आहे. तुम्ही आणखी गंभीर आरोप करताय. मला मला हे विचारायचं आहे, तुम्हाला असं वाटतं की मतदानापूर्वी जे सगळे गैरप्रकार होत आहेत, पोलिसांचा गैरवापर, पैसे वाटणं, हे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या आशीर्वादाने होत आहेत? आशीर्वादाने होत नसतीलच असं आपण कसं म्हणू शकतो? कारण तुम्हाला अशी शंका आहे? हो, अगदी. कारण उपमुख्यमंत्री म्हणतात की पोलीस दबावाखाली येत आहेत. जर उपमुख्यमंत्री राज्याचा बोलतोय की पोलीस दबावाखाली येत आहेत, तर त्या उपमुख्यमंत्र्यापेक्षा मोठा दबाव कोण आणू शकतो? मुख्यमंत्री. हे तुम्ही उत्तर दिलं, मी नाही. पण म्हणजे तुम्ही मुख्यमंत्र्यांवर आरोप करतात, पण तुम्ही इलेक्शन कमिशनकडे तक्रार केली आहे का? तक्रार केलेली आहे निखिलजी. काय मी आरोप करतोय काय, बघा ना, म्हणजे ही एक स्वाभाविक नैसर्गिक प्रतिक्रिया. मी तुम्हाला प्रश्न विचारला, तुम्ही पटकन काय बोललात? मुख्यमंत्री. हा सर्वसामान्य माणसाचा समज आहे, जसं तुमचा आहे तसा माझा आहे. पण त्याच्यावरती मग जर का असा समज किंवा आपला गैरसमज असला तर उत्तर मला कोण देणार? मी निवडणूक आयोगाकडे तक्रार केलेली आहे, आता सुद्धा करतो आहे, पुन्हा करतो आहे. तुमची अपेक्षा काय आयोगाकडून? निपक्षपातीपणाने कारभार व्हावा. आमची लोक कुठे अडकत होत नाही असं तुम्हाला वाटतंय? कदाचित त्यांच्या लक्षात येत नसेल. हे काम जे आहे, एवढ्या मोठ्या प्रमाणावरती निवडणुका होत आहेत की एखादी गोष्ट निवडणूक आयोगाच्या लक्षात आलेली नसेल, किंवा कदाचित एखादी गोष्ट आपण अनपेक्षित सुद्धा धरू शकतो की असं काही घडलं जात असेल. उदाहरणार्थ जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत कोणतेही बटन दाबा राष्ट्रवादीला मत जात होतं. कसं असं होत होतं? होत होतं. हे चॅनलमधनं आणि वृत्तवाहिन्यामधनं आणि प्रसार माध्यमातून आलेलं आहे. तिकडे सुद्धा आम्ही तक्रार केली, म्हणून तिकडे फेरमतदान झालं. आम्ही तक्रार केली तिकडे, फेरमतदान दोन केंद्रावरती फेरमतदान होते तिकडे. तर आता त्याच्यामध्ये मी असं नाही म्हणत की निवडणूक आयोग दोषी आहे. त्यांच्याकडनं जी काही यंत्र आली, मग तिकडे ती कोणाच्या हातात जातात? इतर वेळेला ती यंत्र कुठे असतात, कोणाच्या ताब्यात असतात? त्यांची निवडणूक आयोग दोषी आहे असं म्हणत नाही आहात, पण तुम्ही निवडणूक आयोग कमी पडतोय असं सुचवताय. निवडणूक आयोगाच्या या गोष्टी लक्षात आणून देण्याचं आम्ही काम करतो आहोत. निवडणूक आयोगाकडनं सुद्धा वेळोवेळी आम्ही केलेल्या तक्रारीची दखल घेतली जाते, हा माझा अनुभव आहे. उगाच मी खोटं कशाला बोलू? तुम्हाला असं वाटतं निवडणूक आयोगाचे जे अधिकारी आहेत त्यांच्यामध्ये ज्याला काल एक बातमी आलेली की ते जे सगळे कॅमेरेवाले असतात ना, त्याला सुद्धा पटवण्याचा प्रयत्न झाला होता, तो सुद्धा रंगेहात पकडला गेला. कारण सगळीकडे माणसं आहेत ना, म्हणजे माणसं सुद्धा अशी बघतात आणि मशीन सुद्धा अशी बघतात. निवडणूक आयोगाचे अधिकारी वृत्तपत्रांना फोन करतायत, चॅनल्सना फोन करतायत आणि हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करतायत. तुम्हाला असं वाटतं की कायद्याचा अनेक वेळा चुकीचा अर्थ काढला जातोय? एक ती गोष्ट होती बघा, हत्ती आणि सात आंधळे. तो ज्याला ज्या म्हणजे सगळे बिचारे आंधळे असतात, त्याला जो हत्तीचा अवयव हाताला लागला तसं त्याने हत्तीचं वर्णन केलं. आता कोणाच्या हाताला कोणता अवयव लागला आपण कसं सांगू शकतो? म्हणजे गडबड आहे. गडबड दिसते काही ठिकाणी, गडबड दिसते आणि ती गडबड आम्ही लक्षात आणून देतो आणि तसा आम्हाला प्रतिसाद मिळतोय चांगला. तुम्हाला प्रतिसाद मिळतोय? दखल घेतली जाते, कारण आमच्याकडनं चुकीची गोष्ट कोणतीही आयोगाकडे केलेली गेलेली नाही. त्यांच्याकडनं सूचना घेऊनच आम्ही सगळ्या गोष्टी करतो. पण आयोगाने अधिक प्रभावी काम करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतंय? आयोगाने खालच्या त्यांच्या हाताखाली जी यंत्रणा आहे, मग ती पोलीस यंत्रणा असेल, आणखीन काही यंत्रणा असेल, त्याच्यावरती आपला एक दरारा वचक हा आहेच, तो आणखीन वाढवला पाहिजे. एवढं सगळं आयोगाबद्दल आणि पैसे वाटणे गैरवापर गैरप्रकाराबद्दल बोलल्यानंतर मी तुमच्या आवडत्या विषयाकडे येणार आहे, अर्थातच राज ठाकरे. माझा का तुमचा? माझा म्हणा, तुमचा म्हणा, महाराष्ट्राचा म्हणा. कारण राज ठाकरेंनी काल मला मुलाखत दिली आणि त्यांनी असं सांगितलं, मी शिवसेना प्रमुखांच्या शिवसेनेबरोबर आहे, इतरांच्या नाही. अहो, मी काय नवनिर्माण केले का शिवसेनेचं? आणि स्वतः शिवसेना प्रमुखांनी तुम्हाला मुलाखत दिलेली आहे. परवा दोघं आम्ही एका व्यासपीठावर देऊन एकाच शिवसेनेचा प्रचार केलेला आहे. त्याच्यामुळे हे मला कळतच नाही, ही शिवसेना वेगळी ती, म्हणजे हे काय पवार नीती झाली की काय, की वडील चांगले आणि मुलगा वाईट, ही पवार नीती आहे? घराघरात वाट लावायची ही पवार नीती आहे? तर माझी शिवसेना वेगळी कोणती? पण एक गोष्ट मला सांगतो की किती जन्माचं भाग्य मला माहिती नाही, पण उद्धव बाळासाहेब ठाकरे, मी माचा आणि बाळासाहेबांचा मुलगा, हे जे काय माझं भाग्य आहे, हे भाग्य मला किती जन्माचं पुण्य माझ्या मागे उभं राहिलं मला माहिती नाही. तुम्ही हा फरक दाखवताय? तुम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे आहात आणि राज हा राज श्रीकांत ठाकरे आहे, हा फरक दाखवताय? नक्की दाखवतो आहोत. कारण जर का ठाकरे नाव नसतं
तर आज तुम्ही त्याला डोक्यावर घेतलं असतात का? आणि जे काही नाव मिळालं, मला मला माझ्या वडिलांनी आशीर्वाद माझा भरघोस मिळतोय ना, रोज रोज आशीर्वाद मिळतोय मला, तो पुरेसा आहे. त्या आशीर्वादाच्या जोरावरती मी पुढे चाललेलो आहे. पण तो तुम्हाला काय वाटतं, एकेकाळी बाळासाहेबांचा लाडकाच होता, त्यांनी पक्षासाठी काम केलेलं आहे. होता ना, पण त्याला कुठे अडवला नव्हता, आम्ही कुठेच अडवलं नव्हता. पण तुम्हाला, तुम्ही बाळासाहेबांची मुलाखत घेतली, काय वाटतं तुम्हाला, बाळासाहेब जर का मी शिवसेनेच्या बाबतीत मी चूक केली तर ठेवतील का मला जागेवर? मी मुलगा आहे, मुलगा आहे, पण शिवसेना ही माझ्यापेक्षा त्यांना प्यारी आहे. जर मी शिवसेनेच्या बाबतीत कुठे कुचराई केली तर पहिलं कानफट ते फोडतील माझं. आज सुद्धा जे काही सगळ्या गोष्टी होत आहेत, काय मी काय उगाच काहीतरी वाटेल ते फिरतोय आणि अशीच चालली शिवसेना? तुम्ही प्रत्येक गोष्ट बाळासाहेबांना विचारून करतोय. सारी गोष्ट घ्या तुम्ही. आज सुद्धा जर का ही भूमिका माझी जी तुमच्याशी मी बोलतोय, हे करून दाखवलं मी जे काय तुम्हाला सगळं दाखवतोय, कोणाच्या जोरावर करतोय? हे तमाम शिवसैनिक माझ्यावरती प्रेम करतायत. जर का मी बाळासाहेबांना दगा दिला असता तर केला असतं काय मला माफ? का शिवसैनिक त्यांच्यासोबत गेले नाही? तुम्हाला वाटतं राज ठाकरेंनी बाळासाहेबांना दगा दिला? नाहीतर काय केलं? ते तुम्हाला दगाबाज म्हणताय. म्हणजे काय तो काय ब्रह्मदेवाच्या पेक्षा मोठा झाला? आणि त्यानं कुठे अडवलं होतं? बाळासाहेबांचा 75वा वाढदिवस झाला, साजरा आम्ही केला. कसा केला? सामन्याचं स्वतःचं ऑफिस आम्ही उभं केलं. मला बघा, काही काही गोष्टी आहेत ना, त्या मला खूप समाधान देणार आहेत. जसं स्वतःचं दैनिक सुरू करावं अशी माझ्या आजोबांची इच्छा होती, ती माझ्याकडनं पूर्ण झाली. बाळासाहेबांचे आशीर्वाद मला मिळाले, सामन्याचं स्वतःचं ऑफिस सुरू झालं. सगळ्यात मोठं एक समाधान कधी मिळालं तुम्हाला माहिती? महाराष्ट्र राज्याचा सुवर्ण महोत्सव साजरा करताना 1 मेला आम्ही ते संयुक्त महाराष्ट्र दालन उभं केलं. ते दालन बाळासाहेबांनी बघितलं, ते अक्षरशः हरखून गेले. आणि ते जे काय त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव होते ना, मला गाडीतून येताना किती वेळा त्यांनी मला शाबासकी दिली, उद्धव तू हे खूप मोठं काम केलेलं आहेस, हे खूप मोठं काम केले. कारण हा जिव्हाळ्याचा विषय, शिवसेना, मराठी माणूस, हिंदू, हा जिव्हाळ्याचा विषय. तर अशा तऱ्हेने 75वा वाढदिवस आम्ही साजरा करताना ह्यांनी जाहीर केलं होतं की मी 75 लाख, मी म्हणजे त्यांनी 75 लाख झाडं लावणार. काय मी खड्डे बुजवले याचे? मी खड्डे बुजवले? बरं, भूमिका तरी एक पाहिजे ना. ज्या मराठी माणसासाठी शिवसेना प्रमुखांनी सीमावासियांसाठी 3 महिने तुरुंगवास भोगला, 69 हुतात्मे बलिदान केलं शिवसेनेने, रक्त सांडलं, आज सुद्धा आमची भूमिका अशी आहे की सीमा भागातले जे मराठी माता भगिनी आणि बांधव आहेत ते महाराष्ट्रातच आहेत. त्यांना महाराष्ट्रात यायचं हे म्हणणं चुकीचं आहे, ते महाराष्ट्रात आहे. आणि तो जो भूभाग आहे हा कर्नाटक व्याप्त महाराष्ट्र आहे. त्यांना मतदानाचा अधिकार मुंबई महापालिकेत नाही, म्हणून तुम्ही मराठी असलात तरी मरा. तुम्हाला कानडी आलीच पाहिजे, कानडीची सक्ती झाली तरी चालेल, अत्याचार झाला तरी चालेल, ही अशी दडबदरी भूमिका शिवसेना नाही घेऊ शकत. तर अशा दोन वेगळ्या भूमिका असणारी माणसं कशी काय एकत्र येऊ शकतात? काय म्हणजे नेमकं तुमची भूमिका तरी काय? मराठीबद्दल अभिमान हा असताना तिकडे ती काय बांगलादेशासारखे घुसखोर नाहीयेत लोक. ती जी काय भाषावर प्रांतरचना झाली ती प्रांतरचना चुकीची झालेली आहे, त्यांच्यावरती कर्नाटक सरकार लादलं गेलेलं आहे. आणि म्हणून ती लोक जर का आक्रोश करत असतील तर त्यांच्या अत्याचाराला आपण वाचा फोडली पाहिजे, नव्हे तसा प्रयत्न केलाच पाहिजे आपण. याचा अर्थ राज ठाकरेंना तुम्ही माफ करणार नाही? माझ्यावरती वाटेल ते आरोप करायचे, काही करायचे. आणि माझं काय म्हणणं आहे की आपण आता निवडणूक आहेत ना, तर निवडणुकांवरती बोलू ना. माझं वचन नाही आहे, मी केलेले काम आहेत, तुम्ही जे काय तुम्हाला करायचं होतं तुम्ही दाखवलेलं आहे काय केलेलं आहात. ते असं म्हणतात शिवसेनेत पैसे घेऊन कामं होतात. मग का गेलंच बाहेर? कारण शिवसेनेत पैसे घेऊन कामं, पैसे घेऊन कामं होतात. तर मग ह्या ज्या काही बातम्या आहेत हे शिवसेनेवर आरोप नाही ना झालेले, हे वाचा ना तुम्ही. तुमचं असं म्हणणं मनसेमध्ये सुद्धा पैसे घेऊन काम? नाही, माझं नाही, आलेली बातमी आहे, ही बातमी आहे, आलेली बातमी आहे. आणि इकडे खळखट्याक आहे, त्यांचंच ऑफिस फुटलेलं. म्हणजे लेखी परीक्षा वेगळी, तोंडी परीक्षा वेगळी, आणि त्यांच्या ऑफिसमध्ये झालेले प्रॅक्टिकल खळखट्याक. पण हे असे आरोप माझ्या शिवसेनेवरती नाही झाले. आज शिवसैनिकांवर कुठे खंडणीखोरीचे आरोप होत नाहीत. महाराष्ट्राशी नातं जोडतोय वाघ बकरी चहा. इथं प्रत्येक स्वप्नाला मिळते दिशा आणि आभाळाची उंची ठरवतात पंख. वास्तुशोध सादर करीत आहे आनंद ग्राम, 4 ते 15 लाखातील परिपूर्ण घर. अर्बन ग्राम, 15 ते 30 लाखातील मॉडर्न घर. वास्तुशोध, शुभारंभ जगण्याचा.
फुल्ली लोडेड लाइफ साठी फुल्ली लोडेड वीटा मारी मिल्क प्रोटीन्स विटामिन्स आणि सीरियल्स नी लोडेड ब्रिटानिया वीटा मारी गोल्ड। डीएनएस बँकेची एसएमई कर्ज योजना लघु आणि मध्यम उद्योजकांसाठी कर्जाचे विविध पर्याय किफायतशीर व्याजदर नाबार्ड आणि सिडबीच्या अनुदानास पात्र डीएनएस बँक। डैंड्रफ से परेशान अब आजमाइए सेटोमैक। रूसी है तो नहीं होगी, नहीं है तो कभी नहीं होगी। हरवले आहेत डॉक्टर सुनंदा विकास सोनवणे 23 जानेवारी पासून वाई जिल्हा सातारा येथून बेपत्ता आहेत। आढळल्यास संपर्क साधा 9422721673। क्या बात है, तुझ्या खुशीसाठी काय काय करावं लागतं। सकाळी 5 वाजता जिम, लो कॅलरी डाएट आणि तुझ्या गोड गोड हाताने बनवलेला हा स्वीटनर वाला चहा कडवट। वाह, आज इतका गोड साखरेसारखा। विप्रोचा नवा स्वीट अँड हेल्दी सुक्रलोज। साधारण स्वीटनर उकळत्या पाण्यात गोडवा गमावतो, पण विप्रो स्वीट अँड हेल्दी सुक्रलोज उकळत्या पाण्यात पण विरघळतो गोडवा न गमावता आणि देतो नॅचरल साखरेसारखी चव, म्हणजे चहा होतो गरमागरम आणि टेस्टी। वाह, क्या बात है, तुझ्या खुशीसाठी काय काय करावं लागतं। विप्रो स्वीट अँड हेल्दी सुक्रलोज, जीवनात गोडवा आणि। इंडक्शन कुकर, कुकिंग करे झटपट, करे बिजली की बचत, खाना बनाए टेस्टी और न्यूट्रिशियस। स्मार्ट हाउसवाइफ्स की स्मार्ट पसंद। Arise, home appliances. Arise, 25 years of trust and faith. Arise. हे शिवसैनिक म्हणतात, हे मनसेतले लोक म्हणतात की उद्धव आणि राज एकत्र आले तर डबल बॅरल गन होईल असं शिवसेनेमधल्या अनेक शिवसैनिकांचं मत आहे। ते खासगीत बोलून दाखवत आहेत, तुम्हाला बोलतात की नाही माहित नाही, मनसेमधले लोकही बोलून दाखवत आहेत। शिवसैनिक कोणी बोलत नाही, कारण शिवसेना भवनावरती दगड मारणारे, नारळ मारणारे यांना शिवसैनिक माफ करू शकत नाहीत। ज्या दगडाने माझ्या शिवसैनिकांचं डोकं फोडलं, शिवसैनिकांचं रक्त सांडलं, त्या रक्ताची माझं नातं आहे। म्हणजे तुम्ही राजला कधीही माफ करणार नाही? माफ करणं न करणं हा त्यांनी वेगळा मार्ग स्वीकारलेला आहे आणि त्यांनीच काल तुमच्या याच्यात सांगितलेलं की तो माझ्यावर एकही पाऊल चालणार नाही। आणि बाळासाहेबांबरोबर 100 पाऊलं चालायला तयार आहे। हो, पण ते ट्रेडमिलवरती पण खूप चालतात ना, मी सुद्धा चालतो, पण पुढेच जात नाही त्याच्यामध्ये। त्याच्या चालण्याला घाम घेण्याखेरीज दुसरं काही नाही, एक व्यायाम म्हणून ठीक आहे, पण मुळामध्ये, म्हणून मी कर्नाटकाचा जो उल्लेख केला ना सीमा भागाचा, की बाळासाहेबांची भूमिका ही आहे। आज संपूर्ण देशात हिंदू हृदय सम्राट, संपूर्ण देशात नाही तर संपूर्ण जगात हिंदू हृदय सम्राट म्हणून ओळखला जातो तो एकमेव मराठी माणूस ओळखला जातो ज्याचा मुलगा म्हणून मला त्यांचा अभिमान आहे। म्हणजे प्रत्येक वेळेला संकट आल्यानंतर बाळासाहेब मागे नाही हटले, पुढे गेलेले आहेत आणि त्यांनी तसा परिणाम दाखवलेला आहे। नुसतं हवेत बुडबुडे किंवा फुगे नाही सोडले त्यांनी। पण म्हणजे राजला बरोबर घ्यायला तुम्ही तयार नाही? आता हा मुद्दा या निवडणुकीत नाहीच आहे। त्यांनी असं म्हटलं, बाळासाहेबांनी बोलवलं तर मी भेटायला जायला तयार आहे। किमान राजकारण ठेवा बाजूला, किमान राज आणि बाळासाहेब भेट घडू द्यायला तुमची परवानगी आहे? मला बाळासाहेबांना भेटायला कोणी यावं आणि कोणी न यावं, आता काल तुम्ही मुलाखत घेतली, आणखीन जण मुलाखत घेत आहेत। काय होतं बघा, मध्यंतरी बाळासाहेबांची तब्येत जेव्हा बरी नव्हती तेव्हा माझ्यावरती आरोप काय केले जात होते, यांनी बाळासाहेबांना कोंडून ठेवले। मी काय शहाजहानचा पोरगा आहे का, मोगल औरंगजेबाचा पोरगा आहे मी? सगळे घाणेरडे आरोप माझ्यावरती करायचे आणि मग पुन्हा तरुण करून भागले आणि देवपूजेला लागले, आता कशाला सहानुभूती पाहिजे? पण मला सांगा, समजा बाळासाहेबांनी त्याला बोलवलं तो माझा प्रश्न नाही आहे ना, तुम्ही बाळासाहेब, पण तुम्हाला चालेल का? बाळासाहेबांनी बोलवलं, राज मातोश्रीवर बाळासाहेबांना भेटायला आला पुढच्या काही दिवसात, तर तुम्हाला चालेल का? का तुम्ही बाळासाहेबांना सांगणार बाळासाहेब हे करू नका? तसं शरद पवार पण येऊन भेटतात, विलासराव देशमुख येऊन भेटून गेले, आर आर पाटील येऊन भेटून गेले, पण तरी सुद्धा ते विरोधातले विरोधातच राहिलेले। छगन भुजबळ येऊन भेटून गेले तरी पण ते विरोधात आहेत आणि अनेक जण इकडे येत जातात। राजाही भेटू शकतो? भेटू शकतो ना, पण तुमचा काही आक्षेप नाहीये? हे बघा, आक्षेप तरी घेऊ मी, पण मुळामध्ये बाळासाहेबांचा आक्षेप आहे का हे त्यांना विचारा। बाळासाहेबांना विचारलं पाहिजे, पण समजा बाळासाहेबांनी, मला वाटतं आपण ह्या गोष्टी आहे ना उगाच काहीतरी बोलण्यात अर्थ नाही। आता उद्या आपण लोक मत, मी राजकारणाकडे येतो उद्या मतदान करायला, बरोबर आहे, पण मी तुम्हाला लोकांच्या, म्हणजे शिवसैनिकांच्या मनातली आणि मनसैनिकांच्या मनात अजिबात नाही, शिवसैनिकांच्या मनात अजिबात अशी इच्छा नाही। जो बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या विरोधात उभा राहिला त्याचं शिवसैनिकाचं नातं तुटलं, ज्यांनी शिवसेना भवनवरती हल्ला केला त्याचं शिवसेनेची नातं तुटलं, ज्यांनी शिवसैनिकांच्या त्यावेळेला डोक्यात दगड घातले वरून वरून, नाही तर समोर समोर काही हिंमत नव्हती,
नारळ फेकले आणि रक्त सांडलं, त्यांचं शिवसैनिकांचं नातं कसं? अगदी बरोबर आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचंही असंच भांडण होतं. ते एकत्र आले. तुम्ही तर राष्ट्रवादी बरोबर गेलात पुण्यामध्ये? गेलो. पुणे पॅक झाला तिकडे. हो, पुण्याचा फॉर्म्युला सगळे. काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र आल्यानंतर सगळ्यात जास्त टीका एकमेकावर ते करतायत. बरोबर आहे, पण सत्तेत आहेत. आहेत, पण त्याला काय अर्थ आहे का? पण मला मला तुम्हाला विचारायचं आहे, मनसे राहील, शिवसेना राहील, मी काय तुम्ही दोघं विलीन व्हा किंवा असं विचारत नाहीये. दोन्ही पक्ष राहतील. उद्या जर राजकीय गरज निर्माण झाली तर तुम्ही अलायन्स करणार का? कशासाठी? सत्तेसाठी. मग काँग्रेस बरोबर का नाही जायचं? मनसे बरोबरच का? तुम्हीच बोललात ना आम्ही पुण्यात राष्ट्रवादी बरोबर गेलो तो. मग काँग्रेस सोबत जाऊ ना. सत्ताच पाहिजे असेल तर काँग्रेस सोबत जाऊ, अधिक चांगलं सरकार येईल. तुम्ही काँग्रेस सोबत जाल पण मनसे सोबत जाणार नाही. नाही जाणार, हेच तर मी तुम्हाला सांगतोय, नाही जाणार. पण जर का तुम्ही पर्याय नुसतं राजकारण म्हणून बघत असाल तर शेवटी आपली काही एक विचार ठरलेले असतात, धोरणं ठरलेले असतात. राष्ट्रवादी बरोबर पुण्यात गेलो पण आम्हाला नाही परवडलं, ते नाही जमलं. तुम्हाला वाटतं ती चूक झाली? चूकच होती ती. एक प्रयत्न होता पण ती चूक होती. आणि कालच्या माझ्या सभेत मी सांगितलं की पुन्हा पुणे पॅटर्न होणे नाही, पुन्हा पॅटर्न होणार नाही. आणि यावेळेला मी परत एकदा सांगतो की आम्ही केलेली कामं, आमची विश्वासार्हता, बाळासाहेब, शिवसेना या जोरावरती आम्ही सत्तेवरती येणार. येणार म्हणजे लोक आम्हाला सत्ता देणार, आम्हाला पर्याय शोधण्याची गरज लागणार नाही. ठीक आहे, हे मी मान्य करतो. पण समजा मी पत्रकार आहे, मला ज्या घटना घडू शकतात त्या तुम्हाला विचारल्या पाहिजे. बरोबर. समजा तुम्हाला म्हणजे युतीला, सेना भाजप युती, महायुती तुमची आरपीए, याला 80 ते 90 जागा मिळाल्या. काँग्रेस एनसीपीला तेवढ्याच जागा मिळाल्या. मनसेला 20 ते 25 जागा मिळाल्या. मनसेच्या पाठिंब्याशिवाय किंवा मनसेला बरोबर घेतल्याशिवाय आपण सत्ताधारी होणार नाही हे तुम्हालाही माहिती आहे, काँग्रेस एनसीपीला माहिती आहे. तुम्ही कोणता पर्याय निवडाल? तुम्ही विरोधात बसाल? मी पत्रकार, जसं तुम्ही पत्रकार आहात, अर्थात बाळासाहेब म्हणतात की ते व्यंगचित्रकार आहे, मला पत्रकार म्हणून शिवी देऊ नका, हे बाळासाहेबांचं म्हणणं आहे. पण आम्ही सुद्धा सामना वृत्तपत्र चालवतो, म्हणून मी तुम्हाला असं म्हटलं की समजा अशा परिस्थितीमध्ये मनसेचा एक सुद्धा निवडून नाही आला तर मग हा प्रश्न उद्भवत नाही. मनसेचा एक सुद्धा निवडून येणार नाही असं होणार नाही. मनसेचे 20 ते 25 निवडून येतील असं पत्रकार म्हणतात. मी कधीही निगेटिव्ह विचार करत नाही, मी नेहमी. आपण असं मानू तुम्हाला बहुमत मिळेल, पण नाही मिळालं तर तुम्ही मनसेला बरोबर घेणार? मानायलाच तयार नाही. मी शिवसेना जिंकणार म्हणजे जिंकणारच. तुम्हाला असं वाटतं मी हा प्रश्न तुम्हाला 17 तारखेला विचारावा? 17 तारखेला तुम्हाला विचारण्याची गरज असते. 17 तारखेला 12 वाजेपर्यंत रिझल्ट अगदी समोर येतील. तुम्हाला थोड्या जागांची गरज लागली, 10, 12, 15 नाही लागणार. लागली? नाही लागणार. मी प्रश्न 17 तारखेला 12 नंतर विचारू का? प्रश्न तुमचा शिल्लक नाही राहणार. तुम्हाला गरज लागली तर तुम्ही मनसेला नाही घेणार सांगा किंवा हो म्हणा. गरज लागणार नाही. आणि समजा लागली, समजा मला खोकला झाला तर मी औषध घेतो, तसं मनसेची गरज लागली तर तुम्ही ते औषध घ्याल का? अरे पण जर का खोकला होण्यासारख्या गोष्टी मी केल्याच नाही तर मला खोकला का होईल? पण झाला. कशासाठी? तुम्ही घेणार नाही त्यांना बरोबर? संसर्ग झालेला. तुम्ही स्पष्टपणे नाही म्हणताय, स्पष्टपणे नाही म्हणताय. खोकल्या झाल्याच्या जवळच मी जाणार नाही. तुम्ही मनसेला राष्ट्रवादी आणि काँग्रेस बरोबर जाऊ द्याल? इतने हमारे विचार खोकले नाहीये. ठीक आहे, तुम्ही उत्तर देत नाही आहात. नाही नाही, असं नाहीये, उत्तर देत नाही. ह्याचं कारण मी दिलेलं उत्तर, मला गरज लागणार नाही हा माझा. अशी तुम्हाला आशा आहे? दृढ आत्मविश्वास आहे मला माझ्या कामावरती, माझ्या शिवसैनिकांवरती, बाळासाहेबांच्या आशीर्वादावरती आणि सगळ्यात मोठं मुंबईकरांवरती, नाशिककरांवरती, ठाणेकरांवरती. तुम्हाला पूर्ण बहुमत मिळेल? विश्वास आहे, पूर्ण बहुमत मिळेल. शिवसेना, भाजप, आरपीआय, महायुतीला पूर्ण बहुमत मिळेल. मला इथे तुम्हाला विचारायचं आहे, तसं झालं तर चांगलं आहे, तुम्हाला मनसेची गरज नाही लागणार. पुढच्या काळामध्ये 2 वर्ष आहेत विधानसभा निवडणुकीला आणि ही निवडणूक विधानसभेची रंगीत तालीम मानली जाते. एक एक एकच विषय मी मला करायचित राहील. का माहिती का मला हा आत्मविश्वास आहे की या संपूर्ण देशभर भ्रष्टाचाराचं काहूर उठलेलं आहे. बरोबर आहे. केंद्र सरकारमध्ये पंतप्रधान आहेत की नाही कळतच नाही. मागे मी बोललो होतो की आपल्याकडे मादाम तुसा जर का म्युझियम आणला तर पंतप्रधानांना उद्घाटनात बोललो तर लोक बोलतील हा सगळ्यात चांगला पुतळा आहे. तुम्हाला वाटतं की भ्रष्टाचाराचा मुद्दा तुम्हाला उपयोगी पडेल? नक्की. पण मला इथे विचारायचं आहे, शिवसेना भाजपवर जे भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत, गंभीर आरोप, 40,000 कोटी रुपयाचा गैरव्यापार झाला हा आरोप राज ठाकरे शरद पवार सर्वांनी केला, त्याचं काय? भ्रष्टाचाराचा मुद्दा आम्हाला उपयोगी पडणार आहे हा त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराचा नाही, आम्ही न केलेल्या भ्रष्टाचाराचा. आणि म्हणून मी हा जो काही कागद आहे ना, हा मी माझ्या जाहीर सभेतनं दाखवलेला, हा कृपा करून तुम्ही दाखवा. ह्याचं मराठी हे शासकीय मराठी आहे, मी वाचून दाखवतो की गेल्या, बघा, उपरोक्त संदर्भान्वये आता मराठी कळेल ना तुम्हाला? मराठी मराठी आहे, मला जरा कमी कळतं म्हणून मी सोप्या मराठीत सांगा. नाही नाही, हे आहे ते मी सांगतो, कारण हे पृथ्वीराज चव्हाण आणि शरद पवारांना कळेल सरकारी मराठी, म्हणून मी त्यांच्या भाषेत बोलतो.
की प्रश्न आहे अनुक्रमांक 25 महानगरपालिकेत गेल्या 5 वर्षात आर्थिक गैरव्यवहाराच्या किती घटना उघडकीस आल्या व त्या प्रकरणी प्रशासनाकडून शासनाकडून कारवाई करण्यात आली आहे काय असल्यास कारवाईचे स्वरूप काय आहे व उर्वरित प्रकरणांची सद्यस्थिती काय आहे त्याचा अभिप्राय आहे निरंक 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 म्हणजे ज्याला अंक नाही शून्य शून्य हे इकडे लिहिलेलं आहे लक्षात घ्या निरंक मराठीतला नवा शब्द तुम्हाला कळतोय याचा अर्थ शून्य शून्य सेना भाजपवर वर जे भ्रष्टाचाराचे आरोप होतात त्यापैकी एकाही प्रकरणाची सरकारने चौकशी केली नाही असं उत्तर सरकारनेच दिलेलं आहे शून्य असं म्हटलंय शून्याला दुसरा शब्द आहे निरंक हा शब्द कळला मला बरोबर आहे मला पण कळला 26 नंबरचा जो प्रश्न आहे तो त्याला पोट प्रश्न असेल किंवा पुढचा असेल तसेच त्यापैकी काही प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत काय असल्यास किती व अशा प्रकरणांचे स्वरूप व सद्यस्थिती काय आहे पुन्हा उत्तर आहे निरंक म्हणजे रंक आणि राव त्याच्यामुळे तुम्हाला रंक कळेल राव आणि रंक तर हा निरंक म्हणजे तुमच्या विरुद्ध तुमच्या कारभाराविरुद्ध कोणतंही प्रकरण पेंडिंग नाहीये चौकशी चालू नाहीये मी हा प्रश्न मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज माझ्यासोबत येणार आहेत त्यांनी त्यांनी सुद्धा विधानसभेमध्ये काही काही वेळेला महापालिकेचं हा एक मुद्दा मला सांगा हो हे शरद पवार आता कृषी मंत्री आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते पृथ्वीराज चव्हाण वरून खाली आले खालून वर गेले ह्या सगळ्यांना शासन आणि प्रशासन कळलेलं आहे महापालिकेचं जे प्रशासन म्हणून जे काय असतं मला आयुक्त निखिल वागळे पाहिजेत मिळतील मिळतील का नाही मिळणार मग तिकडे आयुक्त कोण असावा प्रत्येक वेळेला मुख्यमंत्री बदलल्यानंतर आयुक्त का बदलले जातात म्हणजेच तुमच्या विश्वासातला माणूस तुम्ही ठेवता आज सुद्धा सुबोध कुमारांची मी जाहीर प्रशंसा करतोय अनेक जण म्हणतात की कसं काय हा एवढा असा माणूस आहे तसा माणूस आहे हा खडूस माणूस आहे नाही माझं तर म्हणणं असं आहे की त्यांना आणखीन एक वर्ष पुढे द्या एक्सटेन्शन द्या मला मुंबईत कामं करायची आहेत जर का तो आर्थिक शिस्त लावणारा माणूस मला चालत असेल तर मला भ्रष्टाचाराचा विषय जर का मला भ्रष्टाचार करायचा असेल तर सुबोध कुमार कसे चालतील मला तुम्ही द्याल तो माणूस मी मला तुमचं म्हणणं आहे की सरकारचा कंट्रोल आहे महापालिकेवर पूर्ण कंट्रोल आहे महापालिकेचे पंख कापले जात आहेत अनेक ठिकाणी महापालिकेचे अधिकार कमी करून सरकारकडे ते घेतले जात आहेत एमएमआरडीए जी काही एक संस्था बसवलेली आहे त्या एमएमआरडीएने काल सुरुवात केलं ना मोनोरेलचे फोटो आज का तुम्हाला आठवले काय हा आचारसंहितेचा भंग नाही बरं मोनोरेल तुम्ही काढलीत पण ती बंद पडलीत पुन्हा आतमध्ये टाकली मेट्रो रेल्वे कधी होणार आहे काय माहितीये तुम्हाला काही नाहीये म्हणजे प्लॅनिंग नाही व्यवस्थापन नाही महापालिकेला विश्वासात घ्यायचं नाही आता तर त्यांना पाणी व्यवस्थापन त्यांच्या ताब्यात पाहिजे कचरा नियोजन त्यांच्या ताब्यात पाहिजे मग एवढी प्रतिष्ठेची निवडणूक महापालिका करता कशाला म्हणजे महापालिकेला पूर्णपणे लंगडी करून टाकायची आणि धावायला सांगायचं तर हे जे काही सगळे कारभार चाललेले आहेत ना मला वाटतं या गोष्टीकडे पण लक्ष दिलं पाहिजे आणि मग जे आम्ही म्हणतो की एमएमआरडीएच्या माध्यमातून स्वतंत्र डाव करण्याचा राज्य करण्याचा डाव नाही ना कारण त्यांनी आखणी अशी केलेली आहे की अख्खी मुंबई त्यांनी कवेत घेतलेली आहे ठाणे शहर आलेले आहे ठाणे जिल्ह्यामध्ये जो औद्योगिक पट्टा आहे तो एमएमआरडीएच्या अखत्यारीत आहे ग्रामीण जो आदिवासी आहे तो नाहीये तिथून जातो तो महत्त्वाचं बोलताय पूर्वीच्या इलेक्शनमध्ये मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा डाव याचे आरोप झाले होते आणि त्यावर इलेक्शन गेलं 2007 चं लढलं गेलं होतं आज तुम्ही असं म्हणताय मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी न करता ती पालिकेपासून तोडायची आणि वेगळी करायची असा डाव आहे नक्की तुम्ही जर का बघाल ना तर किती आमदार येतील मला आता त्याच्यात लक्षात नाही कारण मुंबईमध्ये 36 आहेत ठाणे विणे करून साधारणतः 50 ते 60 आमदारांचं एक वेगळं राज्य होऊ शकतं अशा पद्धतीने एमएमआरडीचा कारभार मुंबई तोडण्याचा डाव आहे नक्की कारण काय की मुंबई हे शरद पवारांच्या नजरेने त्यांनी सांगितलेलं की मुंबई ही कोंबडी आहे आम्ही कोंबडी नाही मानत आम्ही मुंबईकरांची सेवा करतो त्या मुंबईला तुम्ही कोंबडी समजता आणि कोंबडी या खाटकाच्या हातात द्यायची म्हणजे ही सोनंचं अंड देणारी कोंबडी ही यांना पाहिजे ती महाराष्ट्राकडे ठेवायची नाही आणि दुर्दैवाने त्या जर का तो जर दिल्लीचा डाव असेल तर त्याच्या ते स्वतःला मराठी म्हणणारे सुद्धा सामील कसे होत आहेत कृपाशंकरच्या हातात तुम्हाला मुंबई द्यायची का कृपाशंकरला त्या राज्याचा मुख्यमंत्री करायचंय का तुम्हाला असं वाटतं की मुंबई तोडून उत्तर भारतीय नेत्याला मुख्यमंत्री करायचा असा डाव नाही कृपाशंकर हा त्यांचा बघा ना किती पॉवरफुल आहे मला एक सांगा अशोक चव्हाणांना का जावं लागलं आदर्शचे आरोप झाले सिद्ध झालेत अजून पण आरोप झालेले आहेत आणि त्याच्यात तथ्य दिसते कृपाशंकरावरती आरोप झालेले आहेत का राजीनामा घेतला गेला नाही त्याचा पदावर हटवला नाहीये काय काय प्रश्नाची उत्तरं त्याला उत्तरं करायची असतील पण ती मिळालेली नाहीयेत उत्तर असेल कदाचित योग्य उत्तर असेल पण मला मिळालेलं नाही उत्तर
define their own luxury by advanced technology, maybe expensive jewelry for few. For me, it's just my peace of mind. Sarah reflects your style. सगळं ठीक होईल बाळा, काही काळजी करू नको. व्हिडिओ डाउनलोड तर पाहिजेच ना यार, म्हणून जॉईन करा आमचा नेटवर्क एअरटेल फ्रेंड्स पॅक सोबत. कारण प्रत्येकच फ्रेंड हवा असतो. मानवी मनाचा वेगळाच असतो खेळ. ते तुम्हाला पकडून जखडून ठेवत जोपर्यंत तुम्ही त्याच्या आरपार पाहत नाही, त्यातून बाहेर पडत नाही, जोपर्यंत तुम्हाला अधिक काही मिळवायचं नसतं तोपर्यंत तुम्हाला ते मागे मागे खेचतच राहत. अमित एंटरप्राइजेस हाउसिंग लिमिटेड, बिल्ट फॉर मोर. शारंगधर सुखसारक वटी सकाळी पोट सकाळ. शारंगधर सुखसारक वटी सकाळी पोट सकाळ. शारंगधर सुखसारक वटी चूर्णाला आता रामराम. टिपिकल मराठी सिनेमाची चौकट बाहेर पडली. द म्युझिक इज ऑसम, म्युझिक खूप छान आहे, सगळ्यांना खूप 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 आवडेल. हवी असते ती हिम्मत धाडस करण्यासाठी, ते सामर्थ्य दुसऱ्यांचं दुःख वाटून घेणारं, ती दूरदृष्टी लाखो लोकांना आशा देणारी, ही आहेत खरी बलस्थानं सच्च्या हिरोची. खऱ्या नायकांचा सन्मान करणारी परंपरा आता 5व्या वर्षात. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड प्रस्तुत रिअल हिरोज अवॉर्ड 2012 लवकरच. Presented by Reliance Industries Limited. प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणी काळाची गरज आहे. आयुष्य वाचवा, पैसे वाचवा. इंडस हेल्थ प्लस प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप स्पेशालिस्ट. पुन्हा मी माझ्या मूळच्या प्रश्नाकडे येतो. मग जर मुंबईची ही अवस्था आहे, मराठी माणसाची ही अवस्था आहे, तर ज्यांना मराठी माणसाचं हित कळतं किंवा ज्यांच्या मनात मराठी माणसाचं हित आहे, पण त्याच्यावरती दोन भाऊ एकत्र काय? अरे पण मराठी माणसाचं हित, तुम्ही, मी पुन्हा तेच सांगतो की मला मत देणारा तोच मराठी, मला मत न देऊ शकणारा. आता रामदास आठवलेंना अर्धवट म्हणाले, त्यांच्यासोबत आंबेडकरी जनता आहे, ही आंबेडकरी जनता मराठी नाहीये का? मग ती आंबेडकरी जनता अर्धवट आहे का? हा आंबेडकरी जनतेचा अपमान नाहीये का? दलितांचा अपमान नाहीये का? आमच्यासोबत आले तर ते मराठी असले तरी अर्धवट. म्हणजे हा आंबेडकरी जनतेचा मोठा. मला राज ठाकरेंच्या भाषेबद्दल आक्षेप आहे. भाषेबद्दल नाही, भाषा कधी येते? डोक्यात जे विचार असतात ते बाहेर पडतात भाषेतनं. शिवसेना प्रमुख ज्वलंत बोलतात, पण कधीही त्यांचे विचार हे असा विचार देणारा नेता, आम्ही त्यांचा मुलगा असलो म्हणून तर मला अभिमान आणि प्रेम आहेच, पण एक जेव्हा मी श्रोता म्हणून बघतो, असा विचार देणारा नेता माझ्या पाण्यात आजपर्यंत दुसरं कोणी आलेलं नाही. एक अटलजी आहेत नक्की आहेत, पण प्रत्येक वेळेला बाळासाहेब अद्वा तद्वा नाही बोललेले, त्याच्या मागे एक विचार आहे. मला असं दिसतंय की बाळासाहेब हे अर्थातच तुमचे आराध्य दैवत आहेत आणि ते वडील आहेत त्याचा तुम्हाला अभिमान आहे. अशा वडिलांनी जर उद्या तुम्हाला सांगितलं की तुम्ही आणि राजनी एकत्र यायला हो, काय कराल? मी तुम्हाला सांगतो, मी त्यांचा मुलगा म्हणून त्यांचं माझ्यावरती प्रेम आहे हे आहेच, पण माझ्यापेक्षा शिवसेनेवर त्यांचं जास्त प्रेम आहे, आणि शिवसेनेचं हित कशात आहे कशात नाही हे माझ्यापेक्षा त्यांना जास्त कळतं. आणि ते जर का कळलं नसतं तर आजची शिवसेना तुम्हालाही दिसली नाही. पण ते असं जर म्हणाले की देशाच्या हितासाठी, राज्याच्या हितासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी राज आणि उद्धवने एकत्र यायला, आम्ही एकत्र होतो ना, का नाही शिवसेना सत्तेवर आली? तेव्हाची परिस्थिती वेगळी होती. आज राजनी स्वतःचं स्थान निर्माण केलंय, तुमची मतं तो फोडतोय काही नाही. आता आताच्या निवडणुकीत कळेल ना. बरोबर आहे. मला तुम्ही सांगा ना, मला एक प्रश्न विचारायचा आहे. लोक असं म्हणतात, राजकीय विश्लेषक असं म्हणतायत, तुम्ही आणि मनसे एकत्र आले तर तुमची सत्ता येईल महाराष्ट्रावर. गेल्या निवडणुकीचे आकडे बघा. असं आपला संघ हा कागदावरती भारतीय संघ हा मजबूत असतो, पण तिकडे गेल्यावरती दांडी उडते. पण त्यांनी 13 जागा जिंकल्या मनसेने गेल्या वेळेला. बघा ना, आणि 25 जागी
सेना भाजप युतीच्या उमेदवारांना त्यांनी पराभूत केलेलं आहे. पण हे सगळं लढत असताना जी कामं आम्ही मुंबईत केलेली आहे ती कामं आम्ही केलेलीच आहेत आणि कोणाच्याही मदतीशिवाय आम्ही ही कामं केलेली आहेत. सगळं बरोबर आहे पण मी मुंबई ठेवा बाजूला, मी महाराष्ट्र 2014 मी भविष्याचा विचार करतोय. भविष्यामध्ये तुम्ही आणि मनसे युती होण्याची शक्यता आहे का? मला वाटत नाही. जोपर्यंत विचार जुळत नाही, मराठी माणसाबद्दलचे विचार आमचे जुळत नाहीयेत. कारण सीमा भागातल्या मराठी बांधवांबद्दल आम्हाला प्रेम आहे, त्याच्यासाठी शिवसेनेने बलिदान केलेलं आहे, बाळासाहेबांनी तुरुंगवास भोगलेला आहे. अशा मराठी माणसाला वाऱ्यावर सोडायला शिवसेना तयार नाही, अजिबात तयार नाही. आणि त्या मराठी माणसांना, त्या बिचाऱ्यांना केवळ आपल्याला इकडे मुंबईत त्यांच्या मतांचा उपयोग नाही म्हणून त्यांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही. तुम्ही पुन्हा कोणत्याही परिस्थितीत तुम्ही मनसेला बरोबर घेणार, गरज लागणार नाही. कारण आता हे पोकळपणा लक्षात आलेलं आहे, ही भूमिका मोठी भूमिका आहे. हेच तर तुम्हाला मी परत परत का सांगतोय, सीमा भागातल्या मराठी बांधवांबद्दलची जी आमची तळमळ आहे, तुम्हाला मत देता येत नाही म्हणून तुम्ही मेलात तरी चालेल ही भूमिका हा दळबदरीपणा शिवसेना नाही कधी करणार. आणि म्हणून मराठीचं प्रेम खरं कोणाला आहे, मराठीचं हित खरं कशात आहे हे आता मराठी माणसाला कळले. गेल्या 5 वर्षापूर्वीची परिस्थिती वेगळी होती, होतीच. कारण नवीन एखादी गोष्ट आल्यानंतर आकर्षण कदाचित असू शकतं, पण ते खरं काय सत्य स्वरूप कळल्यानंतर, मी जसं सांगितलं ना की मोठमोठ्या घोषणा करायच्या, 75 लाख झाडं कुठे लावल्या, 27 लाख बेकारांना नोकऱ्या, शिवउद्योग सेना काढली ना, किती लोकांकडनं पैसे घेतले आणि किती लोकांना नोकऱ्या दिल्या. बरं, तुमच्यासाठी म्हणजे त्याच्यासाठी, त्याच्या प्रेमासाठी मायकल जॅक्सनला सुद्धा आम्ही नाचवायला दिलं नाही इकडे. मग कुठे अडवलं त्याला? भारतीय विद्यार्थी सेना त्याच्या ताब्यात दिली होती ना, किती विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवले. तर जे बोलतो ते करतो अशी शिवसेना आहे. मी इथेच थांबतो. उद्धव ठाकरे यांचा आत्मविश्वास जबर आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की ही निवडणूक आम्ही लढणार आहोत. पण त्यांनी एक महत्त्वाची गोष्ट सांगितलेली आहे. त्यांनी सांगितलं आहे मनसेबरोबर जाण्याची गरज लागणार नाही, पण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी इच्छा व्यक्त केली. तर तुम्ही ऐका, तुम्ही हे म्हणालाय, तुम्ही आता काय काय बोललं मी सगळं नाही 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 बोलत गेलो. नाही नाही, तुम्ही असं म्हणालाय. एक मिनिट, आता गेल्या वेळेला तुम्ही सगळ्यांनी मला खलनायक म्हणून रंगून ठेवला होता, त्याच्यामुळे प्रत्येक वेळेला खलनायकाची भूमिका मी का करू? तुम्ही नायक व्हा. नायक मी आहे. तुम्ही हे म्हणालाय की शिवसेना प्रमुखांनी इच्छा व्यक्त केली, तर राज ठाक्रे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या भेटीला तुमचा आक्षेप नाही आहे, बरोबर आहे ना? ठीक आहे ना, पण त्यांची इच्छा, त्यांची आपली इच्छा, त्यांच्या इच्छेवर अवलंबून आहे. आपली इच्छा त्यांच्यावरती लादू नका. माझी इच्छा नाहीये, माझी पत्रकार इच्छाच नसते. पण तुमचा मला एक कळत नाही, शिवसेनेवरती एवढा राग काय हो? शिवसेनेवर माझं प्रेम आहे. एवढा राग का? माझं शिवसेनेवर प्रेम आहे. म्हणून म्हणजे तुम्ही या रागापोटी आम्ही एकत्र आलं पाहिजे असं का बोलतात? मी रागापोटी बोलत नाही, मी प्रेमापोटी बोलतोय. भविष्यात काय राजकारण? एवढं रागावू नका आमच्यावर. नाही नाही, तुम्हाला असं वाटतं का तुमचं अहित होणार आहे म्हणून? नाही, म्हणजे मला तेच कळत, तुमचा राग मला स्पष्ट दिसतोय. तुम्ही सतत एकत्र या, एकत्र. माझा तुमच्यावर राग नाही, माझं तुमच्यावर प्रेम आहे, माझं मनसेवर प्रेम आहे, माझं सर्व राजकीय पक्षांवर प्रेम आहे. कारण रोज तुम्ही माझ्याशी येऊन बोलता. तुम्ही बघा, माझं सत्तेवरती प्रेम नाही, तसंच तुमचंही नाहीये. आपण सत्यावरती प्रेम करूया. जे सत्य आहे ते लोकांसमोर आलेलं आहे. आज मी जे तुम्हाला दाखवलं की आमच्यावरती कुठेही तिकीट देताना पैसे घेऊन तिकीट दिल्याचा आरोप कोणी केलेला नाही, जो उघडउघड तिकडे झालेला आहे. तर अशी हा वृत्ती जी समजा आता गेलेली असेल, ती परत आम्ही घेऊन शिवसेना का अडचणीत टाकू? मी अगदी, मी तुमच्या मताचा आदर करतो. सत्यावर प्रेम करा, सत्तेवर नाही, असं उद्धव ठाकरे म्हणतायत. भविष्य काळाच्या पोटामध्ये काय सत्य दडलंय आज मला माहीत नाही. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.